26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत पंडित फार्म्स कर्वेनगर पुणे येथे रंगणाऱ्या आर्ट फेस्टिवलचा तिसरा दिवस अनेक कला प्रदर्शनानं रंगून गेला. फेस्टिवलचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. सलग 3 दिवस अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या 4 दिवसांच्या फेस्टिवलमध्ये देश विदेशातल्या अनेक कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला आणि आपल्या कला देखील सादर केल्या. पुणे आर्ट फेस्टिवलमध्ये आर्ट, फूड फेस्टिवल आणि एंटरटेनमेंट याचाही समावेश आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या कलाप्रेमींना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी आयोजक सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. आयोजक गणेश केंजळे यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम या फेस्टिवलमध्ये उत्साहाने सहभाग घेताना दिसते. तर अनेक उपस्थित कलाकारांनी केंजळेंचं या आयोजनाबद्दल कौतुक देखील केलं आहे. गणेश केंजळे सरांनी हा कार्यक्रम ठेवला आहे, हा इव्हेंट ठेवला आहे. मला खूपच त्यांचे मी म्हणजे मनापासून आभार मानेल की त्यांनी मला इकडे बोलवलं, औरंगाबादवरून त्यांनी इकडे बोलवलं. पुणे आर्ट आणि फूड फेस्टिवल जे आता चालू आहे आणि जे रंग समर्थ ऑर्गनायझेशनने इथे ठेवलेलं आहे, आय थिंक की पुण्याची स्पेशालिटी आहे. पुणे कला आणि संस्कृतीसाठीच ओळखलं जातं आणि त्यामुळे आय एम सो हॅपी की पुण्यात पहिल्यांदा गणेश केंजळांनी एवढं सगळ्या लोकांना एकत्र आणून एवढ्या टॅलेंटला वाव दिलेला आहे इथे. ऍक्च्युली रंगसमर्थ याच्याबद्दल बोलायचं झालं तर मी रंगसमर्थाचा एक पार्ट आहे, माझी फॅमिली आहे रंगसमर्थ. एक छोट्याशा स्केलवरती स्टार्ट झालं होतं आणि सुरुवातीचं बोलणं असं होतं की जे पेंटर्स आहेत, जे आर्टिस्ट आहेत, त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का. आणि काही कलाकार हे जे याचे फाउंडर आहेत रंगसमर्थाचे, गणेशजी केंद्रे, त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी खूप उदात्त मनाने असं सगळ्यांना सपोर्ट करायचं ठरवलं. आणि हे एवढ्या मोठ्या स्केलवरती सुरू आहे की आज पूर्ण भारतवर्षात, पूर्ण भारतात असं काही प्रोजेक्ट झाला नाही जो इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल. इट्स वन ऑफ इस काइंड ऑफ एक्झिबिशन मी जे आत्तापर्यंत पाहिलं आहे. आर्ट फेस्टिवल जी आत्तापर्यंत जी झालेली होती तर ती फार छोट्या प्रमाणातली मी पाहिलेली होती. बालगंधर्व झालं किंवा यशवंतराव चव्हाण झालं, या सगळ्या व्हेन्यूजमध्ये ज्या काही आर्ट फेस्टिवल्स होतात तर ती फार छोट्या प्रमाणातली होती. म्हणजे एखादं हॉल असतो आणि त्याच्यामध्ये पेंटिंग्स लागलेली असतात, काही आर्टिस्ट एकत्र येऊन त्यांनी भरवलेलं प्रदर्शन असतं. पण दिस काइंड ऑफ लार्जर दॅन लाईफ इव्हेंट ज्याला आपण म्हणतो, हा इव्हेंट पहिल्यांदा होतो आहे. मी मदन मेहता, माझं आता वय 68 आहे. मी गेले बरेच वर्ष वॉटर कलर लँडस्केप करतो. मेन मला असं वाटतं की लँडस्केप करत एकदा बसलं की आपण पूर्ण सगळं बाकीचं विसरून जातो. एकदा तर असं झालं की म्हणजे चहाचा कप मेसेज नाही आणून ठेवला आणि मी चुकून त्यातच ब्रश घातला पाण्याच्या ऐवजी, तर म्हणजे असे एवढा आपली तंद्री लागते वॉटर कलरमध्ये. आता हे लँडस्केप करताना मी टोटली वेगळी स्कीम वापरली आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलेही नॅचरल शेड्स नाही घेतल्या, थोड्या वेगळ्या टाईपमध्ये घेतल्या आणि त्यामुळे मला आवडतं. My name is Shubhaji Nath and I'm doing this doodle for last 15-20 years. And one of the main reason getting into this doodle work is, you know, getting out of the stress point basically. And this particular Buddha is the representation of, you know, getting out of the stress. So if you see like, you know, there's a prayer and the prayer is from darkness to infinity. So this infinity is the universe. And like once the prayer reaches to the infinity. पुण्यामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवल पार पडतं. या फेस्टिवल मध्ये अनेक कलाकारांपासून आंतरराष्ट्रीय कलाकारांचा देखील समावेश आहे. पाहूयात असेच काही कलाकार. नमस्कार, मी राहुल ठाकरे. सध्या ही जी प्रतिमा बघत आहे शिवाजी महाराजांची आहे आणि ही मी नॉनस्टॉप म्हणजे 48 तास करणार आहे. सध्या अपूर्ण आहे ती आणि 48 तासामध्ये मला पूर्ण करायचं आहे. कारण हे पूर्ण केल्याच्या नंतर हे टास्क म्हणता येईल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डसाठी ही अशी फ्रेम सिलेक्ट होईल की जे नॉनस्टॉप 48 तासामध्ये केलेली आहे. या अगोदर मला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स भेटलेला आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डसुद्धा ऑलरेडी भेटलेला आहे. तर पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून हा एक खूप मोठी संधी आहे मला अजून एक नवीन रेकॉर्ड करण्याची आणि नक्कीच त्यामुळे गणेश केंद्रे सरांचे मी आभार मानतो की त्यांनी एक संधी दिली मला ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन म्हणजे मला माझी कला सादर करण्याची. पेंटिंग आणि हे लिप्पन आर्ट आहे, हे म्युरल आर्ट आहे, हे थ्रेड आर्ट आहे आणि हे ॲक्रॅलिक ऑन कॅनव्हास हे सोल्ड झालेलं पेंटिंग आहे. Hello, I am Dr. Juni Menon. I come from Kerala. I'm presently working as an ophthalmic surgeon in Surat, Gujarat. And I have come here to display my paintings here.
and I must really thank all the organizers of Pune Arts Festival who have given such a huge platform for artists all over the country. Hello, I am Shuchi Malhotra. I'm from Pune and I'm a pebble artist. You can see my creation here. These are all made up of pebbles and stone, and these are with shells. So हे माझं ड्रॉइंग आहे विष्णूचं. ह्यामध्ये मी ग्रॅफाइड आणि चारकोलचं यूज केलेलं आहे. बेसिकली माझ्यासाठी हा विष्णूची इमेज अशी आहे की कधी कोणी देवाला बघितलं नाही आहे. सो माझ्यासाठी देवाची इमेज अशी होती की ज्यामध्ये माणसांना प्रश्न पडले पाहिजे का बा नक्की हीच इमेज अशी असू शकते का. नमस्कार, माझं नाव रोहन दत्तात्रय हिले. हे जे मीडियम वापरलेलं मी आहे याला बोलतात स्प्रे पेंट आर्ट. याच्यामध्ये ह्या ज्या बॉटल्स आहेत त्याचा वापर करून इन्स्पिरेशन माझे मेनली मी गोवन रिलेटेड टॉपिक्स घेते. आणि 5-6 वर्षापूर्वी मी आफ्रिकेला टूअर केला होता. त्याच्या आय डोंट नो माय इनर वॉइस ओनली फोर्सेस मी टू पेंट एव्हरी डे. आय कॅनॉट इमॅजिन माय सेल्फ विदाउट पेंट ब्रश. माझे नाव सुभाष आहे. मी हे वारली पेंटिंग करतो दुसरीत असल्यापासनं आणि करतोय. आणि आता मी हे काम जे करतोय ते इथं पुण्याला आलो हे सगळं बघितलं आणि तुम्ही पण सगळेजण येतात हे सगळं बघतात मला खूप आनंद होतो. सायंकाळी पार पडलेला गायन कार्यक्रम विशेष लक्ष वेधी ठरला. यावेळी उपस्थित सिनेसृष्टीतील कलाकारांनी मनमुराद आनंद लुटलाय. फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी अभिनेत्री रेशम टिपणीस, अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर, अभिनेते प्रदीप पटवर्धन, शेफ पराग कान्हेरे, मिस्टर इंडिया 2019 विक्रम जाधव, गायक अमोल पारवे यांच्या उपस्थितीत पुणे आर्ट फेस्टिवलचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न झालाय.